शहराच्या विकास कामाला अडथळा निर्माण होत आहे आणि राजकीय नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे अशी माहिती नगरसेवक सचिन देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली असून ही पत्रकार परिषद नीरज हॉटेल येथे 16 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी पत्रकार परिषदेत नगरसेवक सचिन देशमुख उपस्थित होते. यावेळी सचिन देशमुख म्हणाले की आज परभणी शहरातील अनेक जनतेच्या विकासाचे कार्य करत असून मनपाच्या अनेक विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी मनपा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही अशी माहिती नगरसेवक सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक सचिन देशमुख यांचे समर्थक व पत्रकार उपस्थित होते. मी सचिन देशमुख, परभणी शहर महानगरपालिकेमध्ये माजी आरोग्य सभापती आणि काँग्रेस पक्षाचा नगरसेवक. 2017 पासून शहरामध्ये मी नागरिकांच्या हित जोपासून काम करत आहे. कारण की मला जेव्हा सुरुवातीला 2012 नागरिकांनी निवडून दिलं तर तेव्हापासून त्यांनी टाकलेला माझ्यावर जो विश्वास आहे त्याला प्रामाणिक राहून काम करण्याचं मी ठरवलं. मग महापालिकेमध्ये वेगवेगळे विषय जेव्हा समोर आले, जसा मालमत्ता कर अनाठाय नागरिकांच्या अंगावर लादला गेला, त्याला मी विरोध केला. तेव्हा 22.5 कोटी रुपये शहराचे कमी झाले. नळ कनेक्शन, ज्याच्यामध्ये 17,000 रुपयेपर्यंत नळ कनेक्शनचा प्रस्ताव सभागृहाच्या बाहेर आला, पुन्हा तो 14,000 झाला, पुन्हा 11 झाला, आणि त्यालासुद्धा मी विरोध केला आणि आज 10,000 रुपये प्रति घर वाजताय. अशा बऱ्याचशा भूमिका ज्या नागरिकांच्या विरोधातल्या आहेत, नागरिकांच्या हिताच्या नाही, अशांना मी नागरिकांची बाजू घेऊन मांडलो. त्यामुळे आमच्या सत्तेतले जे कोणी पदाधिकारी आहेत किंबहुना जे कोणी ह्याच्या मागे आहेत त्यांचे मनं दुखवले आणि त्यामुळे त्यांच्याकडून मला महापालिकेमध्ये काम करण्यामध्ये त्रास होतो. माझ्या प्रभागातल्या समस्या मी त्यांना सांगितल्या तर त्या होत नाहीत, विषय पटलावर विषय दिले तर ते घेतल्या जात नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण ठीक आहे, त्रास आपण सहन करू, पण मी नागरिकाची बाजू घेतली म्हणून हा त्रास आहे का? तर ठीक आहे, हा त्रास तसाच होत असला तरी मी त्याला शांत बसणार नाही. माझी लढाई ही नागरिकाच्या हक्कासाठी आहे, ती मी घेत राहणार. जर माझ्या पक्षामध्ये माझे कामं होत नसतील, माझ्या प्रभागातील कामं, नागरिकांची कामं, मी मांडलेले कामं, शहराच्या उत्पन्नाचे कामं, शहराच्या विकासाचं धोरण असं कोणतंच घेतल्या जात नाही. मग एखाद्या मग आलेल्या योजनाच फक्त पूर्ण करायचे का, हीच भूमिका आहे का? तर ही भूमिका मला काही रुजलेली नाही, माझ्या संसदीय बुद्धीलाही पटली नाही आणि अशा भूमिकेमध्ये शहराचा विकास होईल असं मला वाटत नाही. म्हणून मी आज माझ्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करून त्यांना सविस्तर माहिती देऊन आज राजीनामा दिलेला आहे. समाजसेवा करणार का तुम्ही अनेक पक्षात प्रवेश घेणार? नाही, मी ज्या माझ्याशी नागरिकांचा स्वाभिमान जुडलेला आहे आणि मी सातत्याने पहिले बी नागरिकांची कामं करत होतो, आज बी मी कामं करणार आहे. मी पक्षाच्या सदस्याचा, प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे, नगरसेवक पदाचा नाही. मी माझं काम चालूच ठेवणार आहे. भविष्यात बी शहराला चांगली योग्य दिशा देण्यासाठी जे जे लागेल ते मी करणार आहे. त्याच्यामध्ये माझी कोणतीच भूमिका ही बदलणार नाही.